विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी 34 शासकीय निमशासकीय आणि बँकांमधील संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक संपाला रत्नागिरीसह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र शासन कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनं आणि शासकीय कार्यालयांचं खाजगीकरण करण्याचं धोरण अवलंबित असल्याच्या निषेधार्थ देशभरातील विविध संघटनांनी संप करून शासनाचा निषेध नोंदवला. Bank reforms we oppose. Margin clothing we oppose. Margin clothing we oppose. Bharti mehngai kam karo. Bharti mehngai kami kara. आरटीओ कर्मचारी संघटनेचे नेते भाऊ कदम यांनी या संपाविषयी अधिक माहिती देताना पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं. काय मागण्या झाल्या? सातवा वेतन आयोग, रिक्त पद भरणे, कर्मचारी होणारे अन्याय याचा काहीतरी वाचा फुटाव यासाठी आजचा हा देशव्यापी संप चालू आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, तसेच बँका, इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे सर्व कर्मचारी सहभागी झालेले आहेत आणि आमच्या मागण्या मान्य होईल पण आम्ही ते आंदोलन सतत चालू ठेवणार आहोत. केंद्र शासनाचे धोरण कर्मचारी विरोधी असल्याचे तसेच त्यांच्याकडून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही आणि वारंवार इशारा देऊन देखील मागण्यांची पूर्तता केली नाही म्हणून आम्हाला संप करावा लागला असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे नेते विलास केळकर यांनी दिली. प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसोबतही सामान्य जनतेच्या मागण्या आहेत. महागाई प्रचंड वाढली, सामान्य जनतेला जीवन जगणं कठीण होत आहे आणि या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य जनता आणि कर्मचारी ही सरकाराचा निषेध करण्यासाठी आज एकत्र आलेले आहेत. या सरकारी मागण्या आर्थिक मागण्यांबरोबरच सामाजिक मागण्यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सामाजिक मागण्या मान्य झाल्या पाहिजेत. सर्वसामान्य जनतेला सुसह्य जीवन जगण्यासाठी मदत झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व कर्मचारी सामान्य जनतांसह रस्त्यावर उतरत आहोत, सरकारचा पूर्णपणे निषेध करत आहोत. या एक दिवसीय लाक्षणिक संपात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यानं सर्व शासकीय कामकाज ठप्प झालं होतं. कर्मचारी संघटनेचे नेते सुधाकर सावंत तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या नर्सिंग विभागाच्या प्रतिनिधी प्राची कदम आदी संघटनांच्या नेत्यांनी शासनाच्या धोरणावर कडक शब्दात टीका केली. अच्छेदिनी घोषणा करून 2 वर्षापूर्वी सत्तेवर आलेले सरकार अच्छेदिन आले की नाही यासाठी आता एक वेगळी समिती स्थापन करावी लागणार आहे कारण याचं संशोधन करावं लागणार आहे. 2 वर्षामध्ये कोणते अच्छेदिन आले पण हे मात्र निश्चित आहे की जरी अच्छेदिनची आम्ही घोषणा केली असली तरी समस्त भारतातील कामगार कर्मचारी शिक्षकांना मात्र पुरे दिन येणार आहेत या सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणावरून दिसत येत आहे. यासाठी भारत देशातील समस्त कामगार कर्मचारी शिक्षक असंतोषामुळे पेटून उठलं आहे आणि एकच मागणी आहे त्यांची की वाढणारी महागाई कमी करा. अच्छेदिन देणाऱ्या सरकारला आम्हाला नाईलाजानं सांगावं लागतंय की महागाई सगळे होरपळू पाहत आहेत, महागाई कमी करा. देशामध्ये असंख्य कोट्यावधीने बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार देण्याची व्यवस्था करा. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे परिचारिका म्हणून कार्यरत आहे. 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघटना यांचा देखील सक्रिय सहभाग आहे. आमच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील 100% परिचारिका यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि यामध्ये आमच्या परिचारिकांच्या काही स्पेशल मागण्या आहेत. यामध्ये सर्व बंधपत्रित तसेच NRHM अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व परिचारिकांना कामात सेवेत सामावून घेणे.
सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्या लेखी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांना देण्यात आलं.